काय? हा आता कोणी फोटो काढायला थांबणार नाहीये. हा सांगाला ना. हा मग तिथेच थांब. तू बघितलेल्या हॉटेलमध्ये ते बघावं लागेल, कारण चांगला पर्यंत आपण पोहचू शकू 6:30 पर्यंत, 1 तासात. त्याच्या पुढे ना जरा बघावं लागेल, खूप पुढे होत का थोडस पुढे होत. ओके तसं नाही जमायचं, खूप खाली जमायचं नाही. आणि मी बोलतो ना तुला, तर तो ब्रिज आहे ना तिथपर्यंत आपल्याला उतरायचं. काय आम प्रकाश आहे ना, आणि 4-व्हीलर वाले जातात तो परत. काय कोण चौग राहतील पण ते वरती, तिथे होम स्टे पण आहे ना, स्वस्तात पण होत ना. तू गेलेली ते हॉटेल कसं होत आतून? खारकूर खारकूर. हा काय करतो याकू? तो म्हणतो मेल्या तू इथे काय करतो आहेस, हे माझच घर. कळलं? याकू असं बोलत असेल. मी माझ्या बाईकचं नाव याकू ठेवू मग? काय ठेवू? ब्लॅक हॉर्स ठेवू मग? कशी मोठी आहे, छोटी आहे, नाटी आहे, जाडी आहे, काही आहे, कशी पण आहे, पण मला आवडते.
हो की नाही? काय आवडते शेवटी बोललो ना आपण. ए माझं पिल्लू काय घाबरलो? नको नको घाबरू, मी जातो. नाही ते गेलं, घाबरून गेलं मला. ए माझं पिल्लू बोललो, ते घाबरलं बिचार. अरे हे मस्त आहे ना, मुतारी स्पॉट आहे हा. अरे सिरियसली, तो वॉटरफॉल इकडनंच चालू होतो. परत पिल्लू, एक पिल्लू. हा हा हेच कर धंदे, म्हणून तुझ्याजवळ कोण प्राणी येत नाही. धापाटा घालू का? हे मांजर पण झोपली असते तर त्याला डोक्यात काय काय टकटक करत असलेली असते, उठ उठ करत. तुला झोपेतून उठवलं की त्रास होतो जीवाला, मांजरीला. आपल्या काय कोटल्या पण झोपली असेल ते उठवत असते तुमच्या बिल्डिंग खालच्या पण बोक्याला. तो पण बरं झालं त्याने हात मारला तुला. हो आपण तो आहे छान हा, महेशकडचा ठेवलाय छान त्याने. काय कुत्रीचं नाव काय? अंडा. हा आहे ना. मग तू गाणं गायचीस ना? खरं सांग,
ऐना मेरे प्यार गुना तुम झूठा समझो जाना, कसम तुम्हें पाने का ये सच्चा था ये बहाना। सांगला 5 किलोमीटर बघितलं, मग उगाच थांबलो असतो की नाही वर, ऊन बघ केवढं वर आहे अजून। मला पाय ना, मी 15,000 देतो, मी मला पाय ना घरात, मी 15,000 देतो। तो रिवर्स मारतोय, सांगला नको वाटत त्यांना एवढं, ते आता कार वाला ना तो रिवर्स मारतोय, ते मागे बसलेल्यांनी सांगितलं असेल नको, ते लास्ट गाव नको आम्हाला। वैतागले वाटत ते, नाही काय काय जण वैतागतात आपल्याला, मागच्या ते ह्याला पँगॉनला एक जण भेटलेले बघ कार मध्ये। हे झाड किती सुंदर वाटत ना, बघितलं का? कार नको घ्या, कार घेऊन चालवणार, तू चालवून शिकणार का? तू शिक आणि चालव ना, मला येत नाही ना शिकवता राणी, मला बाईक आहे ना वैभवने शिकवली आणि त्याच्यानंतर त्याने स्वतःच्या बायकोला पण बाईक शिकवली नाही, माहिती आहे तुला? हा, कारण काय माहिती आहे, ती बाईक ज्या वैभवला शिकवताना ना मी पाडलं त्याला, त्याचे गुडघे सोलटले आणि माझे पण सोलटलेले, मग त्याच्यानंतर त्याने स्वतःच्या बायकोला पण नाही केलं तिला, साय कोणालाच नाही, हा ते छान शिकवतात। हा अरे मग एक ना, त्यांनी मला पण कार त्यांनी शिकवलेली ना, पहिली कारचं लायसन बिसन आलं ना माझ्याकडे आणि कार आहे ना मला फर्स्ट गिअर वरती चालू करता येत नव्हती, कळलं? मेजर बोला काय शिकवलं त्यांनी क्लासेसमध्ये, पण नंतर त्यांनी शिकवली मला, किती 7-8 दिवसात शिकवली, हो आणि मग 7-8 दिवसात शिकवल्यानंतर पहिली डेअरिंग जी आहे ना, म्हणजे सगळ्यात ह्याच्यात कशात म्हणजे मेन हायवेला सगळ्या गाड्यांमध्ये संध्याकाळी टाकायची मेन डेअरिंग आहे ना, एक डिलिव्हरी होती तेव्हा पनवेलला, तर ते बोले पनवेलला डिलिव्हरी करायची आहे, तर मी ना कोणते ड्रायव्हर बघत होतो, तर मी ड्रायव्हर बघत होतो, तर ड्रायव्हर काय मी आला नाही, मला पुढे समोर जायचं ना, हो तर ना ड्रायव्हर काय मिळाला नाही मला, तर मग नरेश बोला अरे तू चल रे मी सांगतो तुला कशी चालवायची, तू बस, तेच सांगतो ना, तो बसला माझ्या बाजूला, मनाली मागे बसलेली, असे आम्ही तिघं गेलो निघालो पनवेलला, नंतर अर्धा रस्त्यावर गेल्यानंतर म्हणते चल मला काय गाडी बिडी येत नाही, म्हणत पण बिंदास चालव रे तू, आणि मग त्याने आला, मग नंतर एकदा गेलो ना मग फुल कॉन्फिडन्स झाला, मग काय टेन्शन नाही। काय गेलो आणि आलो व्यवस्थित,
मी बोलतो ना कॉन्फिडन्स लेवल पाहिजे. कॉन्फिडन्स असेल ना तर कोण काय पण करू शकत, आणि कॉन्फिडन्स नसेल ना तर मग काहीच नाही करू शकत.